पाहिजे आणि म्हणून जन्मही नको मरण नको मग मला काय पाहिजे ते अभंगाच्या दुसऱ्या चरणात संत मनानंद सांगतात. प्रेमदान द्यावे, प्रेमदान द्यावे. प्रेमदान द्यावे उत्तम साधन अनेक स्मरण घडो माझा. भगवंता उत्तम साधन जे आहे ना प्रेमदान ते मला द्या, बाकी कनिष्ठ साधन मला देऊ नका. कनिष्ठ साधनाला ज्ञानदान म्हणतात, म्हणजे प्रेमदान आणि ज्ञानदान भगवंताचे दोन दान आहेत. त्या दोन दानामध्ये प्रेमदान भगवंताला संत मागतात का, तर ते उत्तम आहे असं म्हणणं आहे. चक्रधर भगवंतानीच त्याला उत्तम म्हटलेलं आहे आणि उत्तम असलेलं प्रेमदान ते मला द्या, कारण त्याच्यात व्यभिचार नाही. ज्ञानदानामध्ये व्यभिचार आहे. ज्ञान आपल्याला मिळालं तरीही ते व्यभिचारत माणूस त्याच्यावरून पतन होऊ शकतो, ज्ञानावर काजळी येऊ शकते. लक्षात ठेवा, भगवान गोपाल कृष्ण श्रीमद भगवद्गीतेमध्ये सांगतात की धुवे नावर येते मन हिरी यथा दर्शोभेनच येथुल बेनावर तो गर्भ तथा तेने तमावृतम. ज्ञानी माणसाचं ज्ञान हे झाकल्या जातं म्हणले. कसं झाकलं जातं? तीन दृष्टांत दिले. पहिला दृष्टांत भगवंताने दिला, धुमे नावर येते व निर यथा दर्शो मलिनच. धुमे नावर येते व निर धूर आहे म्हणजे अग्नी आहे समजून घ्यावा. अग्नी दिसत नाही. का दिसत नाही? धुराने वाखल्या गेलेला आहे. लक्षात ठेवा. दुसरी गोष्ट, यथा दर्शो मलिनच. आदर्श आरसा आहे, तोंड दिसत नाही. का दिसत नाही आरशामध्ये तोंड? आरसा धुळीने माखल्या गेलेला आहे. आरसा कशानं माखला? धुळीने. म्हणून तोंड दिसत नाही. धूळ बाजूला झाली तोंड दिसेल. लक्षात ठेवा. तिसरा दृष्टांत दिला, येथुल बेना व्रतो गर्भ. गर्भ आहे पण जारांना झाकल्या गेलेला आहे. जार बाजूला झाला की गर्भ दिसेल. तसं ज्ञानी माणसाचं ज्ञान हे झाकल्या जातं म्हणले. कशामुळे? राग द्वेष काम क्रोध मद मत्सर लोभ मोह वगैरे वगैरे ज्या गोष्टी आहेत याच्यामध्ये ज्ञानी पडतो आणि त्याच्यामुळं त्याचं ज्ञान झाकल्या जातं. प्रेमी माणूस याच्यामध्ये पडत नाही. आलं का लक्षात? आणि म्हणून संत एकनाथ बाबा सुद्धा भगवंताला काय मागतात? प्रेम मागतात. ज्ञान नाही म्हणतात. मला ज्ञान देऊ नको म्हणतात. का ज्ञान देऊ नको म्हणतात? कारण प्रेमाविन नाही समाधान. प्रेमाविन नाही Oh, my God.
प्रेम सुख दे, प्रेम सुख दे, प्रेमाविना नाव आहे समाधान. ते म्हणतात प्रेम सुख दे, अभिमान नित्य नवा तया माझे. कशामध्ये, कशामध्ये अभिमान आहे म्हटले? ज्ञानामध्ये अभिमान आहे. म्हणून मला ज्ञान नकोय, कारण का? त्याच्यामध्ये अहंकार आहे. हा, म्हणून मला प्रेम पाहिजे. आलं का लक्षात? म्हणून संत मनानंदही म्हणतात की हे भगवंता मला प्रेम दे. जे उत्तम साधन आहे ते उत्तम साधन जे आहे प्रेम, ते प्रेम मला दे. मला कनिष्ठ साधन ज्ञान ते नकोय. आलं का लक्षात? प्रेम दान संत मागतात, प्रेमाचं दान. तुला जर देण्याचीच इच्छा असेल, खरं तर मला काहीच देऊ नको भगवंत, माझी इच्छाच नाही, काहीच देऊ नको, जन्मही देऊ नको, मरणही देऊ नको, काहीच देऊ, मी मागतच नाही. आलं का लक्षात? मी मागतच नाही. अरे संत केशिराज व्यास काय सुंदर वर्णन करतात. केशिराज व्यास वर्णन करत असताना ते म्हणतात की हे भगवंता, संसारिणाम सौख्य पदम ददासी. संसारी माणसाला सुख देतोस, दे बाबा माझी काही अडचण नाही. संसारिणाम सौख्य पदम ददासी, वियोगिनाम योग गतिम तथैव. वियोगी जे आहेत, तुझा ज्याला वियोग झाला भगवंता, त्याला तुझा वियोग देतोस, सोबत देतोस, संविधान देतोस, अडचण नाही, दे मला काही अडचण नाही. अनन्य भादाम स्वरतिम ददासी, जे अनन्य भावानं तुला शरण आलेत त्यांना स्वतःची अनुभूती रती देतोस, दे मला अडचण नाही. केशिराज व्यास काय मागतात? ते म्हणतात हे भगवंता मला काय पाहिजे? मे देही दाश्यम परलाभ रूपम, मला तुझं दास्य दे देवा. जे परलाभ रूप आहे, जे ज्याच्यासारखा लाभ दुसऱ्यामध्ये नाही आहे, असं मला दास्य दे, तुझी सेवा दे, तुझी सेवा करीन मनोभावे, बाकी काहीच नको देऊ भगवंता. आलं का लक्षात? म्हणून संत मनानंद देवा नको कृष्ण राया, जन्मनी मरण म्हणून शरण आलो तुम्हा. प्रेमदान द्यावे उत्तम साधन आणि स्मरण घडो माझ. प्रेमदान ज्याला भगवंत, प्रेमदान भगवंताचं मागतात संत. लक्षात ठेवा, जगामध्ये सर्वात अगोदर भगवान गोपाल कृष्णानं प्रेमच दिलं गोपिकेंना. काय दिलं? प्रेम दिलं. गोपाल कृष्ण भगवंतानी रणांगणावरती अर्जुनाला श्रीमद भगवत गीता तत्वज्ञान सांगितलं, त्याच्या अगोदर गोपिकांना वृंदावनामध्ये प्रेमगीता शिकवलेली आहे. गोकुळात गोपाल कृष्ण भगवंतानी सगळ्यांना प्रेम शिकवले. प्रेमानं जनावर सुद्धा प्रेमानं वागताय जनावर. भानुदासानं सुंदर वर्णन केलं की भगवंताच्या बासरीचा आवाज आला की त्या ठिकाणी गाई वासर गाई व्याघरे एके ठाई झाली, पक्षी कुळे निवांत राहिली, वैर भाव समूळ विसरली. काय वर्णन आलेलं आहे माय बापू, फार सुंदर वर्णन आले. आणि असा सगळा वैरभाव विसरून कशामुळे गेले? भगवंताच्या प्रेमामुळे. म्हणून संत मनानंद भगवंताला म्हणतात, देवा भगवंता द्यायचंच असेल तर प्रेम दे, बाकी काहीही नको. जगात आता आपण बघितलंय, जगातलं प्रेम ज्याला प्रेम म्हणतो, जगातलं प्रेम ज्याला म्हणतोय आपण, हे सगळं याला प्रेम ही नुसती वासना आहे. वासना इच्छा ज्याला म्हणतो की नाही आपण, ती संतांनी फार सुंदर वर्णन केलं. वासना इंगळी दारुण जया नांगा मारल्या तिनं. एक लक्षात घ्या माय बाप, तुम्हाला भगवंतानं बोला, थोडं कीर्तन राहिलं माझं, तुम्हाला किडण्या किती दिल्या? दोन दिल्या की नाही? किडण्या दोन, पाय किती दिले? दोन, हात किती दिले? दोन, डोळे किती दिले? दोन, कान किती दिले? दोन. सगळ्या वस्तू दोन दोन दिल्या, एवढंच काय? किडण्या किती दिल्या? दोन. आलं का लक्षात? पण भगवंतानं हृदय मात्र एकच दिलं. काय? हृदय एकच दिलं. हृदय दोन दिले का? नाही, एकच दिलं हृदय. आता विचार करा, हे एक दिलेलं हृदय बरोबर आहे ना? एक दिलेलं हृदय नेमकं कोणाला द्यायचं बा, याचा विचार करा. नेमकं कोणाला द्यायचं? कारण फार महत्वाची गोष्ट आहे. मग तुम्हाला असं म्हणायची पाळी येऊ नये, शीशा हो या दिल हो अखिल टूट जाता है. नाही,
तुटणार नाही तर काय होणार, येड्या गावाला कोण्याही पोट्याला जसाल तुम्ही तुटून जाईल ना माय बाप होते, नाजूक आहे ना हे का। एक गॅरंटी सांगतो, कृष्ण भगवंताला द्या, चक्रधर भगवंताला हृदय द्या, तुटणार नाही 100% गॅरंटी, 100% नाही तुटणार। आलं का लक्षात, हे आम्हाला कळलं पाहिजे। अरे रुक्मिणीनं हृदय दिला भगवंताला, रुक्मिणी तर त्या काळातली होती, पण त्याच्यानंतर 450 वर्ष उलट 4500 वर्ष उलटले आणि मीरेचा जन्म झाला आणि या मीरेनं आपलं हृदय भगवंताला दिलं। लक्षात ठेवा, भगवंताला दिलं आणि त्या प्रेमाचा परिणाम इतका आहे, 450 वर्षानंतर कृष्णाचं प्रेम जेव्हा या मीरेमध्ये येत तेव्हा त्या मीरेनं जेव्हा विषाकडे पाहिलं तेव्हा ते विष अमृत बनून जात। केवढी कमाल आहे, विचार करा, 4500 वर्षानंतर आता त्या गोष्टीला 5000 वर्ष होऊन गेलेली आहे। मीरा 4500 वर्षाचं अंतर आहे भगवान गोपाल कृष्णाचं आणि मीरेचं, असं निदानात मीरा आहे। लोक म्हणतात देव नाही आम्ही काय करावं, अरे मीरेनं असंच म्हणलं का, मीरेनं असंच म्हणलं, अवघड आहे। रुक्मिणीनं भगवंताला पत्र पाठवलं, माय बाप जगातलं पहिलं लव लेटर आहे। काय लव लेटर, प्रेमपत्र जगातलं, लक्षात ठेवा, कोणाला पाठवायचं हे कळलं पाहिजे। रुक्मिणी देवीला कळलं, कृष्ण भगवंताला पाठवलं, तिला माहिती आहे याला पाठवलेला निरोप कधी वाया जात नाही। पहिलं प्रेमपत्र काय लिहिलं असेल त्याच्यामध्ये, कमाल आहे की नाही। देवाने किती आतुरतेनं आले गोपाल कृष्ण भगवंत, जसा लखोटा हातात पडला, अंगावरचं उत्तरीय वस्त्र मागा लोवळत चाललं आणि भगवंत धावत सुटले, सांगते की रथाची तयारी करा आपल्याला जायचं आहे, कुठे आहे कौंडण्यपूरला, किती वेगात निघालेले आहेत, किती वेगात निघालेले आहेत, विचार करा। रुक्मिणी देवीनं काय लिहिलं असेल त्याच्यामध्ये, हे भगवंता मी तुझ्या शिवाय जगू शकत नाही रे, तुझ्यावर किती प्रेम करते हे मी नाही सांगू शकत, नाही का। आजच्या भाषेत जर तिला म्हणायचं असतं तर काय म्हणलं असतं तिने, हमे तुमसे प्यार कितना ये हम नहीं जानते मगर जी नहीं सकते तुम्हारे बिना, म्हटली असती ना अशीच। अरे गाणे सुद्धा आपल्याला वळवता येतात, भक्ती मार्गाकडे नेता येतात ते गाणे, आपला भाव तसा सुंदर पाहिजे माय बाप, तो भगवंताप्रती समर्पित केला पाहिजे। अरे मीरा जेव्हा गाते, मैं अपने गिरधर के लिए गोपाल के लिए गाती हूं, गोपाल के लिए, बघा तिचं प्रेम कसं आहे। हे प्रेमाचे उदाहरण चालू आहेत सगळे, तिचं प्रेम कसं आहे भगवंताप्रती, तिचं प्रेम आहे। ती म्हणते मी फक्त कृष्णासाठी गाते, मी कोणासाठी गात नाही। दरबारामध्ये तानसेनची स्तुती चाललेली आहे, तानसेन तो इतना अच्छा गाता है, जब गाता है ना तू तो दिल में छुरी चलती है। तानसेन म्हणाला, महाराज मेरा गाना तो कुछ भी नहीं है, मीराबाई जी जब गाती है ना तो गजब ढाती है। बोले मीराबाई गाती है गजब ढाती है, अरे उसको बुलाओ दरबार में, उसका गाना सुने। महाराज और किसी की नहीं सुनती। बोले क्यों, उसका कोई मालक, अरे उसको बोलो राजा ने बुलाया है। और बोले वो एक ही राजा को जानती है, कृष्ण नाम के राजा को जानती है, उसका राजा एक है, उसका पति एक है, उसका मालिक एक है, सब कुछ वही 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 है, माता पिता बहन बंधु चलता सगळं तोच आहे म्हणे, तिचा तिचा कोणीच नाही है। अरे चलो बोले उसके पास जाना पड़ेगा फिर महाराज, चलो बोले ये वेश नहीं चलेगा, छोड़ना पड़ेगा। अरे भक्ता जवळ जायचं तर आपल्याला आपलं राजवस्त्र सोडावं लागतं, लक्षात घ्या। बरेच लोक म्हणतात काय हो दीक्षा कशाचा निघायची, तसं देवदेव होत नाही का। अरे मीराबाईची भेट घेण्यासाठी नुसती त्या अकबराला आपला वेश परिवर्तन करावा लागला आणि जोग्याचा वेश घ्यावा लागला। लक्षात ठेवा, भक्ताची भेट घेण्यासाठी भगवंत दूरच राहिला, आलं का लक्षात।
राजवेश बदलला, मला स्वर दिसला, राजवेश बदलला, साधे वस्त्र घातले, बिरबल तानसेन अकबर निघाले मिरेचा शोध करत. एका गावात मीरा आली, कळलं त्यांना, अरे वा म्हणे आज चांगला योग आहे, मिरेचं भजन ऐकू, मिरेचं गाणं ऐकू. मीरा गावात आली, लोक दर्शनाला लागले, मीरा आपली शांत बसली, लोक दर्शन घ्यायला जायला लागले. आणि अकबर म्हणतो, अरे तानसेन हे बिरबल, अरे काय प्रोग्राम चालू करू यार, अभी लोग बैठे, बहुत लोग बैठे, चालू करो, ज्यादा टाइम हो गया, अभी क्या बंद करने के वक्त चालू करेंगे क्या? ठीक है, कीर्तन थोड़ा सा लवकर चालू करा, लवकर चालू करा, असं नाही ते किती वेळ लागन बा, किती वेळ लागन बा, तेवढी वो तुम्हारे लिए गाती ही नहीं, वो अपने प्रभु के लिए गाती, कब चालू करेगी पता नहीं, केव्हा चालू करेल माहित नाही. आणि मेरे ना भजन सुरू करायचा अवकाश तुम्हाला सांगतो, मिरेनं डोळे झाकले, लोक तिच्याकडे बघत बसलेले आहेत, आणि मिरेनं सूर लावलेला आहे. मनमोहन काना विनती करू दिन रे, मनमोहन काना विनती करू दिन रे, भगवंताचं नामचिंतन अखंड, भगवंताचं भजन गात असताना अकबर बादशाहच्या डोळ्यातून धारा लागलेले आहेत. बिरबलही रडतो आहे, तानसेनही रडतो आहे, मिरेचा स्वर काळजामध्ये घुसलेला आहे आणि ती आपल्या भगवंतासाठी गाते, तरी सुद्धा त्यांच्या डोळ्याला पाझर लागलेला आहे. दाटो कंठ लागो डोळिया पाझर, लक्षात ठेवा. आणि त्यावेळेला ज्या वेळेस भजन संपलं त्यावेळेला गळ्यामध्ये हात घातला अकबरानं, कशासाठी? रत्नहार काढून मिरीला देण्यासाठी. पटकन हात तानसेननी पकडला. महाराज काय करता बिरबल? तानसेन, अरे कितना सुंदर गाया रे, इसको मुझे कुछ देना चाहता हूं मैं, कुछ तो भी देना चाहिए. महाराज आपने जो दिया है ना वो अमूल्य है, आपकी आंखों से जो मोती है, जैसे आंख से आंसू बह गए ना, बोले उसके लिए वही सबसे अच्छी है, वो अपने प्रभु के लिए गाती है, तुम्हारे बख्शीस के लिए नहीं गाती है. अच्छा, हे आय प्रेम, आणि म्हणून भगवंताचं प्रेम मागता संत. प्रेम दान द्यावे उत्तम साधन, अनेक स्मरण घडो मज. हे भगवंता, मला तुझं स्मरण घडो, मला तुझं प्रेमदान पाहिजे, दुसरं काही नाही पाहिजे भगवंता. प्रेमदान कुणा कुणाला तू दिलंस आणि कसं कसं त्यांनी ते सांभाळलं त्या अभंगाच्या तिसऱ्या चरणात. Mata Rani Rukmini 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 Mata
माता आणि रुक्मिणी उद्धव बाईसा माधव भक्त जन कुंती माता या कुंती मातेनं भगवंताला काय मागितलं दुःखच मागितलेलं हे प्रभू मला दुःख दे. आपण पाहतो भगवान गोपाल कृष्ण हे पांडवाच्या पाठीमागे आहेत. लोक बऱ्याच वेळेस प्रश्न विचारते की दुर्योधन इतका बदमाश असून त्याची मजा चालली आणि त्याला काही त्रास नाही आणि पांडव सत्याच्या बाजू आहे पांडवांची तरी पांडवांना त्रास का. त्याचं कारण हे आहे की कुंती मातेनं मागितलेलं दुःख आहे की हे भगवंता मला दुःखच दे कारण का सुखात तुझी आठवण येणार नाही दुःखामध्ये तुझी आठवण म्हणून ती दुःख मागते. लक्षात ठेवा कुंती माता आणि रुक्मिणी उद्धव बाईसा माधव भक्त दुःख मागते. का दुःख मागते त्याचं कारण भगवंताची आठवण आपल्याला निरंतर आपल्या अंतकरणात असावी म्हणून. लक्षात घ्या सुखामध्ये देव आठवत नाही. लग्न समारंभामध्ये कदाचित तुमच्या घरच्या देवपूजेला तुम्ही उपाय सुद्धा दाखवत नाही. गॅरंटीने सांगतो तुम्हाला नाही दाखवत तुम्ही. हा कारण का तिथे तुम्ही तुमच्या त्या लग्नाच्या याच्यामध्ये आनंदामध्ये विकारामध्ये तुम्ही मशगुल असता. लक्षात तुम्हाला देव आठवत नाही धर्म आठवत नाही काही आठवत नाही काही आठवत नाही कारण सुखासुखी काही आठवत नाही. आणि त्याच वेळात जर काही झाली दुर्घटना देवा भगवंता असं काम झालं आता काम बोलतो नाही देवाची आठवण आता काम आली का देवाच्या नावानं ओरडतो आपण जेव्हा दुःखात असेल तेव्हा. सुखामध्ये अजिबात नाही आलं का लक्षात अजिबात नाही. माणोबा पंथाची एक बाई आहे साधक आहे तिचं नाव लहामाईचा आणि ही लहामाईचा बिमार पडली हे बरं वाटतं ते वेगळंच वाटतं. लहामाईचा बिमार पडली लहामाईचा बिमार पडली आणि लहामाईसानं भगवंताच्या दर्शनाला गेली नाही म्हणून तिची पोरगी ही दोन तीन दिवसानं भगवंताच्या दर्शनाला गेली. भगवंताला दंडोत केल्यावर भगवंत म्हणाले बाई तुम्ही दोन तीन दिवस आल्या नाही भिक्षेला गेल्या नाही काय भानगड आहे म्हणे बाबा आमची आई आहे ना ती बिमार पडली होती आई त्याच्यामुळे काय झालं म्हणले तिची सेवा दास्य करण्यासाठी मला येता नाही आलं. मग देव म्हणतात बाई तुम्ही भिक्षेला जा मी तुमच्या आईच्या भेटीला जातो. त्या आईचं नाव लहामाईसा आणि देव गेले. गेल्यानंतर भगवंत गेल्या गेल्या ती अशी ओसरीवर झोपलेले देवाला पाहिलं चक्रधर भगवंताला तात्काळ उठून बसली. देव म्हणले बाई 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 झोपा 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 आशक्ताला विधी नाही झोपा तुम्ही तसं काही नाही जागेवर दंडोत केलं तरी चालतो. पण ती उठली खूप खुश झाली खूप खुश झाली आणि देव सुद्धा खुश झाले. देव म्हणतात बाई तुम्हाला काय देऊ कारण परमेश्वर खुश झाल्यावर काय देतील सांगता येत नाही तुम्हाला सांगतो. पण मागणाऱ्याला अक्कल पाहिजे नाही कनासीचा ब्राह्मण त्याला चक्रधर भगवंत प्रसन्न झाले. पण ते म्हणे सुने हाती तक्र भात द्यावा सुनेच्या हाताने ताकर भात द्यावा टाकावरून भातावर तुझं वगैरे रुमी घालो अवघड आहे. आणि देव म्हणले येड्या दुसरं काही माग हे तुझ्या कर्मवश आहे
तो मागताच नाही येत ना. पण इला ज्यावेळेस देव म्हणतात बाई मागा तुम्हाला काय पाहिजे, काय म्हणावती ना देवा भगवंता जन्मो जन्मी आयसीची आसक्ती द्यावी जी. काय म्हणते जन्मो जन्मी अशी बिमारी मला द्या. देव म्हणले येडी का ग बिमारी मागतीस. ती म्हणली देवा बिमारी किती चांगली तुम्हाला नाही माहिती. देव म्हणले कस काय. आ म्हणले या बिमारीनं तुम्हाला माझ्याकडे खेचून आणलं. तुम्ही माझ्या भेटीला तसे आले असते का. नाही. कोणी आणलं. बिमारीनं आणलं. लक्षात ठेवा बिमारीमुळे तुम्ही आलात. मग बिमारी किती चांगली आहे. जर बिमारी तुम्हाला माझ्याकडे आणते तर जन्मोजन्मी मला अशीच बिमारी झाली पाहिजे आणि तुम्ही माझ्याकडे आली पाहिजे. मला सांगा बिमार असलेली बाई तिला एवढं चांगलं मागता आलं. आपल्याला नाही मागता येत. आलं का लक्षात. आपल्याला नाही मागता येत. आपण देवाच्या मनानं कधीच वागत नाही. आपण आपल्याच मनानं वागतो. अरे देवाच्या मनानं वागलं पाहिजे. नागदेव आचार्य देवाच्या मनानं वागतात. देव म्हणतील ती पूर्व दिशा. ठीक आहे. एक कोणातरी चित्रपटातलं गाणं होतं फार सुंदर होतं मला लय आवडतं ते गाणं. नागदेव आचार्यावर परफेक्ट बसतं ते गाणं. परफेक्ट बिलकुल. देवा तुला जे पसंत आहे तेच करू. जो तुमको हो पसंद वही बात कहेंगे. तुला जे पसंत आहे तेच बोलू आम्ही. तुला पसंत नाही ते बोलणार नाही. आहे की नाही. नागदेव आचार्य आज्ञापालनच करतात की नाही. जो तुमको हो पसंद वही बात कहेंगे. तुम दिन को अगर रात कहो रात कहेंगे. दिवसाला तू जर रात्र म्हणलास आम्ही रात्र म्हणू. आम्हाला काय घेणे रे. तू म्हणशील ती पूर्व दिशा. आलं का लक्षात. चाहेंगे निभाहेंगे सराहेंगे आपही को प्रेम करीन तर तुमच्यावरच करीन. हा लक्षात ठेवा किती सुंदर वाक्य आहे. प्रेम करीन तर तुमच्यावरच करीन. चाहेंगे निभाहेंगे वचन दिलं देवा मरेपर्यंत. आता मी या झोळीशी माझी गाठ आहे आता मी सोडणार नाही असं वचन दिलं जन्मभर पाळेंगे. आलं का लक्षात. चाहेंगे निभाहेंगे सराहेंगे आपही को आंखों में नम है जब तक देखेंगे आपही को. किती सुंदर बोलतायत. हम जिंदगी को आपकी सौगात कहेंगे. तुम दिन को अगर रात कहो रात कहेंगे. भगवंताला जे आवडेल तेच करणारे त्यालाच भक्त असं म्हणतात. आणि माधवा भक्त असेच आहेत. देवाची एक रेघ ओलांडत नाहीत माधवा भक्त. नदीच्या पलीकडे ठेवलं भगवान श्री चक्रधर प्रभूंनी. याला सर्वी सांगत बसणार नाही. सगळ्यांनाच माहिती आहे भगवंत अलीकडे आहेत. इच्छा नाही आहे भगवंतापासून बाजूला होण्याची. तरी सुद्धा देवाची आज्ञा पालन म्हणून पलीकडच्या गावात राहिले. देवाची आठवण येते तेव्हा नदीच्या काठावरती येतात. नदीच्या इकडच्या काठेला असलेला गाव त्याच्याकडे आषाढभूत नजरेनं पाहतात. दरून येणारा एखादा कोणी असेल. एक दिवस एक ब्राह्मण आला. त्या ब्राह्मणाला विचारलं का रे बाबा तिकडे एक असे पुरुष आहेत का दिव्य दैदिप्यमान श्रीमूर्त आहे. त्यांचे डोळे तेज पुंज आहेत. हा त्यांच्या भोवया अशा धनुष्याकृती आहेत आणि कान असे लांब आहेत लंब कर्ण अजानव हात असे गुडघ्यापेक्षा खाली आहेत. सुंदर देखीव आखीव श्रीमूर्त आहे त्यांची. असे पुरुष आहेत का तिकडे. तो म्हणला आहे. कसे आहेत. म्हणे चांगले आहेत. बर दररोज त्या माधवा भक्ताला तेच धंदा झाला. दररोज यायचे नदीच्या काठी तो ब्राह्मण तिकून भिक्षा यायचा. दररोज त्याला विचारायचे तसंच विचार किती प्रेम आहे मला सांगा किती प्रेम आहे. आलं का लक्षात. बाईसा माधव भक्त बाईसाच किती प्रेम आहे भगवंतावर. अरे भगवंत दिसले नाही. देव म्हणतात आम्ही या झाडाखालीच बसलो होतो बाई. या झाडाखाली तुम्ही आग्रह केला त्याच्यामुळे मग तुम्हाला म्हणलं आग्रह करू नका. तुम्ही ऐकलं नाही झाडाखाली बसून होतो म्हणले. या झाडाखाली आम्ही गुप्त झाले. देव बाईसा वेड्यासारखी झाली वृक्ष येऊन पडली. लक्षात ठेवा इतकं समर्पण असायला पाहिजे. कोणती माता आणि रुक्मिणी उद्धव बाईसा माधव भक्तज. उद्धवाचं किती समर्पण आहे मायबाप. शेवटपर्यंत भगवान गोपाल कृष्णासोबत कुणीच नाहीये. उद्धव देव आहे भक्त. उद्धव देव पत्नीपैकी कुणीच नाही. सरदारापैकी कुणीच नाही. सेवक नाही. कुणीच कुणीच नाही. फक्त आणि फक्त उद्धव देव. दोघच जण आहेत. निजधामाला जाण्याच्या टायमाला त्याही वेळेला भगवान गोपाल कृष्ण त्याला आपल्या जवळून दूर पाठवतात. जाय रे बाबा कुठं जाय. ते गोपिकाकडे जाय म्हणले. काय चाललंय गोकुळात पाय. आणि तो जातो. म्हणे धन्य धन्य हे तरुवर. कृष्ण लीलामृत नावाचा ग्रंथ आहे. त्याच्यातला भाग महानुभावांनी काढलेला आहे. ज्याचं नाव आहे संकष्ट हरण स्तोत्र. त्याच्यातले हा ओव्या आहे.
मूळ ग्रंथ जो आहे तो कृष्णलीलामृत ग्रंथ आहे, पंडित दामोदर धाराशिवकरांचा 300 वर्षापूर्वीचा ग्रंथ आहे. एवढा मोठा ग्रंथ आहे कृष्णलीलामृत ग्रंथ, अत्यंत क्लिष्ट कठीण अशा प्रकारचा आहे. भगवंताच्या लीळांचंच वर्णन आहे नुसतं, श्रीमद भागवत त्याचं वर्णन केलेलं आहे त्याच्यामध्ये. त्याच्यातला हा भाग बाजूला काढलाय महानुभावांनी, त्याचं नाव संकष्टार स्तोत्र आणि त्याच्यात लिहा होय. मने धन्य धन्य हे तरुवर कृष्ण वियोगे सुकले अंकुर, हे जीवित काही उत्तमा निष्ठुर ऐसा वदे उत्तर प्रेमे मने. तव पुढा गोपी देखिल्या उद्यानी, तरुवर कवळती शोके करुणी, दाखवा म्हणती कृष्ण लोचनी, त्या उद्धवा देखोणी झोबिनल्या. किती प्रेम आहे तुम्हाला सांगतो गोपिकांचं श्रीकृष्णावर. भगवंत आला ग, सख्या आला, कृष्ण आला. उद्धव म्हणजे श्रीकृष्ण भगवंताची जेरॉक्स कॉपी, तसाच सावळा तसेच अंगकाठी, तितकीच उंची तितकीच जाडी असलेली असा उद्धव जेव्हा येतोय धावत जातात. सख्या आला, कृष्ण आला, जवळ आल्या. नाही ग, तो नाहीये, तो नाहीये. गोपी गरडाय लागतात, विलाप करतात, आणि त्यांचा तो विलाप हा त्या उद्धवाच्या काळजाला भेदून जातो. उद्धवाच्या काळजाला, अंगावरचं उत्तरीय वस्त्र जे असतं ना, उद्धवाला भगवान गोपाल कृष्णाने वस्त्र दिलेलं असतं की हे वस्त्र घेऊन जा, कारण तुला ओळखणार नाही. आणि म्हणून ते वस्त्र पाहिल्या पाहिल्या तो नाही ग, पण त्याचा पितांबर निश्चित आहे. तो पितांबर घेतात उद्धवाकडून, हिसकाटून आपल्या हृदयाला कवटाळतात, कपाळाला लावतात, नमस्कार करतात. दुसरी गोपिका त्याच्याकडून घेते, तिसरी गोपिका त्याच्याकडून घेते, सगळ्या गोपिका तो पितांबर आपल्या हृदयाला लावतात. याला म्हणतात वस्त्र प्रसाद. काय काय म्हणतात बोला पटकन, वस्त्र प्रसाद. आणि उद्या जो अवसर आहे की नाही, ह्या वस्त्र प्रसादाचा अवसर आहे. खिचपुरी अलग लक्षात, ते वस्त्र महानुभाव पंथामध्ये फार महत्वाचे आहेत. त्याचं वर्णन या ठिकाणी केलेलं आहे, लक्षात. ते वस्त्र गोपिका त्याला कवटाळतात, हृदयाशी धरतात, त्याला नमस्कार करतात. माझा सख्या भेटला नाही, पण सख्याचं वस्त्र मला भेटलं. आणि त्यांना बडबडून येत, इतकं रडतात इतकं रडतात. विचारतो उद्धव की नंद बाबाचा वाडा कुठे आहे. गोपिका म्हणतात ते पाणी वाहते ना, ही नाली वाहते ना पाण्याची, याच्या उगमस्थानाकडे तो गेलास तिथे नंद बाबाचा वाडा आहे. आणि कशावरून म्हणे, हे पाणी सांड पाणी नाहीये, गोकुळातले लोक गाई वासर हे सगळे रडत आहेत, त्यांच्या अश्रूच हे पाणी आहे, ते वाहते. गोकुळामध्ये अश्रुधाराची नदी वाहायला गेलेली आहे. आणि उद्धव देव त्या उगमाकडे गेल्यानंतर बघितलं, त्या यशोदा मातेचा चेहरा पाहिला, त्या सगळ्या गोपिका बघितल्या. उद्धव देव स्वतःला कोसाय लागले, स्वतःला दोष द्यायला लागले. ते म्हणतात धन्य धन्य हे तरुवर कृष्ण वियोगे सुकले अंकुर, हे जीवित काही उद्धवा निष्ठुर ऐसा वदे उत्तर प्रेमे मने. उद्धवा तू जिवंत आहेस रे, अरे हे वृक्ष सुद्धा सुकले, त्याचे अंकुर सुकले कृष्णाच्या वियोगानं, आणि तू जिवंत आहेस अजून. याला म्हणतात प्रेम. अलग लक्षात, हे प्रेम आहे. आम्हाला प्रेमच कळत नाही माय बाप. ती नाही भेटली तर मी मरून जाईन, आत्महत्या करणार, काय चाललंय. तो नाही भेटला तर मी मरून जाईन, आम्ही ड्रिंक पिन फाशी घेईन. मला सांगा जगामध्ये काय तेवढंच नाही कळलं बरं. कितीतरी गाण्यामधून, कितीतरी याच्यामधून त्याचं प्रबोधन झालेलं आहे. हाय दिया भी बहुत रोशनी केली आहे का, सगळ्यांनी प्रबोधन केलं, ते त्यात काय एवढं आहे का. चलना पडता है सबकी खुशी के लिए, है कि नहीं. सगळ्यासाठी चालावं लागतं, चाललं पाहिजे. प्रेम म्हणजेच काही आहे का शेवट, हा कर्तव्य काही आहेत की नाही. माता पित्याबद्दल, आपल्या धर्माबद्दल, आपल्या देवाबद्दल, आपल्या सगळ्या संस्कृतीबद्दल, शास्त्राबद्दल, याच्याबद्दल काही आपुलकी वगैरे काही आहे का नाही भाग. ते काही आपलं कर्तव्य आहे की नाही, की प्रेमच. आणि ते विषयासाठी, तुच्छ वस्तूसाठी काय होणार आहे. यांनी आम्हाला कळलं पाहिजे माय बाप. लक्षात ठेवा,
रुक्मिणीने सांगितलं, तू जर आला नाहीस प्राण जाईल, म्हणजे मी प्राण देणार नाही, प्राण जाईल माझा. इतकं प्रेम असलं पाहिजे. आलं का लक्षात? इतकं प्रेम असलं पाहिजे. कुंती माता आणि रुक्मिणी उद्धव बाई सा माधव भक्तजन. संत मनानंद सांगतात, देवा भगवंता मना म्हणे तैसा संग द्यावा, ai 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 ai
मना मने तैसा संग द्यावा आता बहु जन्म घेता सिद्ध होगा प्रेमदान द्यावे उत्तम साधना आणि स्मरण घडो मज तैसा मना मने तैसा कैसा गोपिकांसारखा मना मने तैसा कैसा रुक्मिणी देवी सारखा कुंती माते सारखा उद्धवा सारखा बाईसा सारखा माधवा भक्ता सारखा मना मनी तैसा अर्जुना सारखा संग द्यावा आता हे भगवंता तसा संग मला द्या बहु जन्म घेता सिनलोगा देवा खूप जन्म घेता सिल्लो रे बाबा आता तसा संग दे आणि एकदा माझं काय करायचं ते कर कारण आता हा देह तुझ्या स्वाधीन केलेला आहे त्याच्यामुळं काय करायचं ते कर आणि म्हणून ही फार महत्वाची गोष्ट आहे माय बाबा भगवंताला एकदा समर्पित केलं तुम्ही फक्त एवढं म्हणा की देवा मी तुझं शिष्यत्व पत्करलं काय अर्जुनाने हेच म्हटलं शिष्यस्ते हम शाधिमाम त्वं प्रपन्नम काय म्हणतो तो हे देवा मी तुमचा शिष्य झालो तुम्ही प्रसन्न व्हा आता तुम्ही मी तुमचा शिष्य झालो शिष्य म्हणताना आपल्यातला अहंकार आपल्याला टाकून द्यावा लागतो तेव्हाच शिष्यत्व येत तस येत नाही काय तेव्हाच येत नाही तर मग गुरु तसे चेले नाही ते तसं नाही जमत मग हे तिकडे तुकडोजी बाबा आपले हे काय म्हणतात त्यांना सत्यपाल बाबा ते तुकडोजी बाबांच्या भजनावर कीर्तन करतात फार छान करतात ते म्हणतात बंबोले कमाईंगे गुरु तू खाईंगे चेले नाही तर दोघही उपाशी मेले आजही खमाच आलं काय लक्षात शिष्य म्हणजे शिष्य 100% शरणांगती तुमची असली पाहिजे अर्जुनानं 100% शरणांगती पत्करली शिष्य असते हम शादीमाम प्रपन्नम मी तुझा शिष्य झालो असं म्हटल्यावर लक्षात घ्या त्याची प्रचिती भगवंताला आली शिष्य झाला का नाही झाला लक्षात घ्या शिष्य कुठे बसतो शिष्याचं आसन कोणतं आहे शिष्य कुठं बसतो गुरुच्या पाया जवळ लक्षात घ्या नीट ऐका शिष्य कुठं बसतो गुरुच्या पायाजवळ मग मदत मागण्यासाठी अर्जुन भगवान गोपाल कृष्ण गेला कृष्णाकडे कुठे बसला पायाकडे दुर्योधन कुठे बसला उषाकडे लक्षात ठेवा साधी साधी गोष्ट आहे याचाच अर्थ शिष्यत्व पत्करलं अहंकार कुठं बसतो अहंकाराची वस्ती इथं शिष्याची वस्ती इथं पायापाशी शिष्य पायापाशी अहंकार डोक्यावरती आलं का लक्षात हा दुर्योधन कुठं डोक्याकडं भगवंताचं लक्ष गेलं का अजिबात नाही शिष्य बनला अर्जुन आणि अर्जुनानं सांगितलं की देवा शिष्यस्त्यं शादिमाम तं प्रपन्नम तुम्ही प्रसन्न व्हा मी तुमचं शिष्य झालो आणि बस म्हटले तुम्ही सांगाल तेच करेल तो काही चिंता नाही आलं का लक्षात आणि देव म्हणले मग आता तू चिंताच नाही पण युद्ध तुलाच करावं लागेल बरं का असं नाही की मी हे श्लोक सांगतो 700 श्लोकाचं पारायण केलं की पट 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 कवरम मरतील बुवा असं काही नाही युद्ध तुला करावंच लागेल आलं का लक्षात तो म्हणला तुम्ही म्हणलं युद्ध काय काय बी करतो आता तुम्ही म्हणताना मग काही कराल तयार आलं का लक्षात नागदे नाथोबाला भगवान गोपाल कृष्ण चक्रधर भगवंत म्हणतात ती नागिने पकडा त्या नागिनीला धरता का नागिन म्हणलं देवा लगे पळत सुटले नागिन धरायला धरणार देव म्हणले थांबा थांबा म्हणले की थांबले काऊन देवा म्हणले धरल्यासारखीच आहे आता काय नागिन धरल्यासारखी आज्ञा भीतीने आपल्यासारखं देवा एवढी नागिन चपळ आणि तुम्ही म्हणता धर तुम्हाला बसले बसले काय जात आहे जिबले हलवायला काय जात तुम्हाला आम चावली म्हणजे काय करायचो आपण असं म्हणलं असतं त्यानं तसं नाही म्हणलं नाथोबानं लगेच धावत गेले शिष्य लक्षात ठेवा आणि मग असं झाल्यावर सगळं भगवंत करतो सगळं भगवंत करतो काय काय भगवंताने केलं अरे त्या अर्जुनाच्या घोड्याचे खरारे केले हो माय बाप हो
आणि त्याचा रथ चालवला, ड्रायव्हिंग केली भगवंताला. अर्जुनाचा ड्रायव्हर कोण आहे? गोपाल कृष्ण भगवंत. काय निवडून ड्रायव्हर काढलं बाबा, कमाल झाली. लोक ड्रायव्हरला नावं ठेवते, ड्रायव्हर. आणि कोणाकोणाला एवढा राग येतो, आमचे ड्रायव्हर आहेत म्हणल्यावर त्या ड्रायव्हरला भलतं वाईट वाटतो. ते म्हणतो ड्रायव्हर, आम्ही का ड्रायव्हर आहे का? अरे गाडी चालवतो म्हणजे ड्रायव्हरच नाही का? अरे भगवंत ड्रायव्हर झाले. कोणाचे? अर्जुनाचे. अर्जुनाचा रथ चालवला की नाही? ड्रायव्हिंग केली का नाही? हा, अर्जुन पाठीमागे, भगवंत पुढे, आहे की नाही? विचार करण्याजोगती गोष्ट आहे. काही करतो, त्याच्या घोड्याचा खरारा केला. आणि काय सांगाव तुम्हाला, समोर बसून अर्जुन उंच आसनावर आहे, भगवंत खाली आहे. आणि तरी खाली बसून वरच्याला गीता उपदेश आहे. हा उलटच काम आहे गीता तत्वज्ञान. खरं पाहिलं तर तुम्हाला सांगतो. आणि किती किती हो, किती नम्रता घेतली भगवंताने भक्तासाठी, किती नम्रता. माहिती आहे दुर्योधन नालायक आहे. काय दुर्योधनाची लायकी नाही भगवान गोपाल कृष्णाला माहित नाही, माहिती आहे. तरी सुद्धा त्याच्याकडे गेलेत, तरी सुद्धा. कशासाठी? शिष्टाई करण्यासाठी. आणि शिष्टाई करण्यासाठी गेल्यानंतर माहिती की हा आपल्याला त्रास देणार आहे, शिष्टाई आपली फसणार आहे, तरी सुद्धा भगवंत जातात. तुम्हाला सांगतो, तिथं गेल्यानंतर दिनकर रामधारी नावाचे कवी आहेत, आणि त्यांनी त्याचं वर्णन फार सुंदर गोड वर्णन केलं. दिनकर रामधारी 100 वर्षापूर्वीचे कवी आहेत, मेले, आता नाही आहेत. त्यांच्या कविता फार सुंदर आहेत. रश्मी रथी नावाचं काव्य त्यांनी लिहिलंय, त्याच्यामधला एक पार्ट आहे. भगवान गोपाल कृष्ण ज्या वेळेला जातात तिथे हस्तिनापूरमध्ये, आणि त्यावेळेसची ती कविता आहे की भगवंत काय म्हणतात त्या दुर्योधनाला, त्याचं वर्णन आहे. फार सुंदर कविता आहे. वर्षोत्तकमन में घूम घूम बाधा विघ्नो को चूम चूम सा धूप घाम पानी पत्थर पांडव आए कुछ और निखर सौभाग्य न सब दिन सोता है देखे आगे क्या होता है मैत्री की राह बताने को सबको स्मर्ग पर लाने को दुर्योधन को समझाने को भीषण विध्वंस बचाने को भगवान हस्तिनापुर आए पांडव का संदेश लाए दो न्याय अगर तो आधा दो भगवंत म्हणतात न्याय द्यायचा आहे तर अर्ध गाव द्या, अर्ध राज्य द्या. दो न्याय अगर तो आधा दो पर इसमें भी यदि वादा हो तो दे दो केवल 5 ग्राम रखो अपनी धरती तमाम हम वही खुशी से खाएंगे परिजन पर असीना उठाएंगे दुर्योधन वह भी दे न सका दुर्योधन वह भी दे न सका आशीष समाज के ले न सका उल्टा हरि को बांधनी चला जो था असत्य साधनी चला जब नाश मनुष्य पर छाता है पहले विवेक मर जाता है हरि ने भीषण हुंकार किया अपना स्वरूप विस्तार किया डगमग डगमग दिग्गज बोले भगवान कुपित होकर बोले जंजीर बनाकर सांध मुझे आ दुर्योधन बांध मुझे मला बांधायला निघाला बांध काय काय बांधायला निघाला तू या देख गगन मुझमें लय है या देख पवन मुझमें लय है मुझमें विलीन संसार सकल मुझमें लय है झंकार सकल अमरत्व पूर्णता है मुझमें संहार झूलता है मुझमें उदियाचल मेरा दीप्तिभाल भूमंडल वक्ष स्थल विशाल भुज परिबंध को घेरे है मैं नाक में रूपक मेरे है दुर्ग हो तो दृश्य अकांड देख मुझमें सारा ब्रह्मांड देख चर अचर जीव जग क्षर अक्षर नश्वर मनुष्य सूर जाती अमर शतकोटी सूर्य शतकोटी चंद्र शतकोटी सरितशील संधु मंद्र शतकोटी विष्णु ब्रह्मा महेश शतकोटी जिष्णु जलपती धनेश शतकोटी रुद्र शतकोटी काल शतकोटी दंड नर लोकपाल जंजीर बनाकर साधीने आहा दुर्योधन बांधीने बांधू शकतो शरणा बांध म्हणले या ताकद संत मला बांधायला निघाल पहिले तो बांध अनंत गगन यदि मुझे बांधने चाहे मन पहले तो बांध अनंत गगन हे गगन आकाश बांधू शकतोस विचार करा भगवान गोपाल कृष्ण अर्जुनासाठी काय करत नाहीत सगळंच करतात ना हो सगळंच करतात का करतात त्याच कारण प्रेम भगवंताचं भक्तावरती प्रेम म्हणून कुंती माता आणि रुक्मिणी उद्धव बाईसा माधव भक्तजन मना म्हणे तैसा संग द्यावा आता हे भगवंता तसा संग मला द्या बहु जन्म घेता शिनलो गा खूप जन्म घेता मी शिनलो देवा आता जन्म घेण्याची इच्छा नाही आहे म्हणून आता मला पुनर्जन्म नको या पुनर्जन्मातून मला सोडवा प्रभू राया
प्रेमदान द्यावे उत्तम साधन आणि एक स्मरण घडो माझं. एकदा भगवंत नामाचा जयघोष करा. गोपाला गोपाला Oh, my God.